नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, अतिशय खास मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय. आपल्या जमिनीची शासकीय मोजणी कशी करायची, आपली जमीन मग शेतीची असो, बिगर शेती असो, प्लॉट, गुंठेवारी किंवा कोणत्याही दुकान असलेली जमीन असो, त्याची शासकीय मोजणी कशी करायची, शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज कुठून डाउनलोड करायचा, तो अर्ज कसा भरायचा, त्याच्याबरोबर आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते आपल्याला जोडायचे असतात, आणि अर्ज भरून झाल्यानंतर, डॉक्युमेंट जोडून झाल्यानंतर तो अर्ज कोणत्या कार्यालयात जमा करायचा, याबाबतची सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती समजून जाईल. त्याचबरोबर तुमच्या गावातील सध्या शासकीय मोजणीसाठी अर्ज कुणी केला आहे, हे ऑनलाईन कसं पाहायचं, ह्याचीही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला शासकीय मोजणीबाबतची सर्व सविस्तर माहिती समजून जाईल. आणि जर भविष्यात तुम्हाला तुमच्या जमिनीची शासकीय मोजणी करायची असल्यास कोणतीही अडचण येणार नाही. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी केव्हा आणि का करतो? सातबाऱ्यावर जेवढी आपली जमीन आहे, जेवढे क्षेत्रफळ आहे, तेवढी आपली जमीन प्रत्यक्षात आहे का नाही, किंवा एखादील शेजारील शेतकऱ्याने, शेजारील जमीन मालकाने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे का, यासारख्या भरपूर साऱ्या शंका आपल्या जर मनामध्ये असतील तर आपल्याला जमिनीची शासकीय मोजणी करायची असते. पण शासकीय मोजणी कशी करायची हे माहिती नसल्यामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे आपण जमिनीची शासकीय मोजणी करू शकत नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्की तुम्हाला शासकीय मोजणी कशी करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती समजून जाईल. जमिनीची शासकीय मोजणी करण्याचे तीन प्रकार असतात, साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि तिसरी अतितातडीची मोजणी. साधी मोजणी म्हणजे याचा कालावधी 6 महिन्यांचा असतो आणि याचा शुल्कही कमी असतो. अर्ज केल्यापासून पुढील 6 महिन्याच्या आत आपल्याला कर्मचाऱ्यांकडून आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून दिली जाते. तातडीची मोजणी जर करायची असेल तर तातडीच्या मोजणीचा कालावधी हा 3 महिन्यांचा असतो. अर्ज केल्यापासून पुढील 3 महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या जमिनीची तातडीची मोजणी करून दिली जाते. आणि जर आपण अतितातडीची मोजणी करायची असेल तर या अतितातडी मोजणीचा कालावधी 2 महिन्यांचा असतो. अर्ज केल्यापासून 2 महिन्यांच्या आत आपल्याला आपल्या जमिनीची मोजणी करून दिली जाते. मोजणी करण्यासाठी कार्यालयाकडून आपल्याला फी आकारली जाते. जर साधी मोजणी आपल्याला करायची असेल तर 1000 रुपये प्रति हेक्टर एवढी फी आहे. तातडीची मोजणी करायची असेल तर आपल्याला 2000 रुपये प्रति हेक्टर आणि अतितातडीची मोजणी करायची असेल तर 3000 रुपये प्रति हेक्टर इतकी फी आकारली जाते. या फीमध्ये थोडीफार तफावत असू शकते. आता आपल्याला जर अर्ज करायचा आहे तर त्या अर्जाचा नमुना म्हणजे अर्जाची डॉक्युमेंट आपल्याला कुठून डाउनलोड करायचं, ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे, स्क्रीनवरही दिसत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा, तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल, तिथून तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल. तिथे मोजणी अर्ज असा सेक्शन दिसतो आहे, तिथेच खाली मोजणी अर्ज नमुना अशी आपल्याला एक लिंक दिसते. या मोजणी अर्ज नमुना या लिंकवर आपल्याला क्लिक करायचा आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक PDF येईल, हा म्हणजेच आपल्या मोजणीचा अर्ज आहे. सर्वप्रथम प्रति तिथे वर अधिकाऱ्यांचं नाव असेल, तिथे आपल्याला तालुका आणि जिल्हा, आपला जो तालुका जिल्हा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पहिला सेक्शन दिसतोय आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता. इथे जो आपण अर्ज करणार आहोत आपला पूर्ण नाव राहणार, तालुका, जिल्हा असा पूर्ण पत्ता आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर दुसरा सेक्शन दिसतोय मोजणी करणाऱ्या संबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील. कालावधी तुम्ही तिथे मोजणीचा देऊ शकता, त्याच्यानुसार मोजणीचा प्रकार कळेल. त्यानंतर मोजणीचा उद्देश तुमचा काय आहे, तालुका, तुमचं गाव आणि गट सर्वे नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन दिसतोय सरकारी खजिन्यात भरलेली मोजणीची फी. फी भरताना तुम्हाला एक चलन दिलं जाईल, तुम्ही फी भरल्याची पावती तुमच्याकडे असेल त्याचा रक्कम इथे टाकायची आहे, आणि चलनवर पावतीचा जो क्रमांक असेल व तुम्ही भरलेली दिनांक इथे आपल्याला सविस्तरमध्ये टाकायची आहे.
हे टाकून झाल्यानंतर चौथा ऑप्शन आपल्याला दिसतोय सातबाऱ्याच्या उताऱ्याप्रमाणे जमिनीचे सहधारक आणि संमती दर्शकच्या सह्या. म्हणजे आपल्या सातबाऱ्यावर जेवढ्या जेवढ्या लोकांची नावे आहेत प्रत्येकाचं नाव व्यवस्थित पत्ता आणि प्रत्येकाची सही आपल्याला इथे द्यायची आहे. पाचवा ऑप्शन आपल्याला दिसतोय लगत कब्जेदाराचे नावे व पत्ता. म्हणजेच आपल्या जमिनीच्या नकाशानुसार चारही बाजूला ज्या ज्या जमीनधारकांची जमिनी आहेत त्यांचे नाव पत्ते व मोबाईल नंबर आपल्याला या फॉर्ममध्ये भरणं गरजेचं आहे. आणि हेच भरण्यासाठी आपल्याला खाली एक टेबल दिलेलं आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा दिशा आहेत. आपल्या जमिनीच्या पूर्वेच्या बाजूस पश्चिमेच्या दक्षिण उत्तर बाजूस ज्या ज्या जमीन मालकांच्या जमीन आहेत त्यांचे नाव व पत्ता या टेबलमध्ये आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. हे भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला सहावा ऑप्शन दिसतोय अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे वर्जन. प्रस्तुत अर्ज म्हणजे आपण भरलेला अर्ज, मोजणी फी, त्याची चलन पावती जोडली आहे का तिथे टिकमार्क करायचा आहे, 3 महिन्यांचे मिळकत पत्रिका, 3 महिन्यांच्या आतील आपला लेटेस्ट सातबारा आणि इतर डॉक्युमेंट, हे सर्वांना टिकमार्क करायचे आणि हे डॉक्युमेंट आपल्याला या अर्जासोबत जोडायचे. त्यानंतर खाली दिनांक असा सेक्शन दिसेल, तिथे सध्याचा दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराची सही अगर निशाना अंगठा असं दिसतंय तिथे आपण अर्जदाराची सही करायची आहे. अशा प्रकारे सविस्तरमध्ये आपण फॉर्म भरायचा आहे. आता आपण पाहिलं की अर्ज कुठून डाउनलोड करायचा आणि तो सविस्तरमध्ये कसा भरायचा. अर्ज भरून झाला, डॉक्युमेंट जोडून झाली की तो अर्ज कुठे जमा करायचा हे पाहूया. मोजणी अर्ज रीतसर आपल्याला भरून झाल्यानंतर उपअधीक्षक भूमिलेख यांच्याकडे जमा करायचा आहे. आणि जर तुम्ही शहरी भागातला असाल तर हाच अर्ज तुम्हाला नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. अर्ज जमा करताना आपल्याला महत्त्वाची कोणती डॉक्युमेंट कागदपत्र त्याला जोडायचे असतात. विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टॅम्पसह त्याला जोडायचे आहे. गाव नमुना सातबाराचा उतारा आखीव पत्रिकेचा उतारा त्याला जोडायचा आहे. मोजणी फी भरण्याचे चलन जे आहे ते त्याला जोडायचं आहे. मोजणी करायच्या जमिनीचा अंदाजे नकाशा, कोणत्या बाजूबाबत हद्दीबाबतची आपली तक्रार आहे आणि कोणती बाजूची हद्द आपल्याला तक्रारीचं निवारण करून पाहिजे याचा संपूर्ण तपशील आपल्याला तिथे जोडायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीच्या लगतच्या खातेदारांचे म्हणजे जमिनीच्या मालकांचे नाव व पत्ता ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि ती जमा करायची आहेत. सर्वात महत्त्वाच्या सूचना, जेव्हा आपली शासकीय मोजणी चालू असते आणि झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. शासकीय मोजणी करतेवेळी त्याची चित्रफीत किंवा व्हिडिओ शक्य असल्यास काढून ठेवावी. म्हणजेच कालांतराने हद्दीसंबंधीचा वाद जर निर्माण झाला तर ती चित्रफीत किंवा तो व्हिडिओ आपल्याला पुरावा म्हणून मांडता येतो. जमीन प्लॉट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीत कुंपण टाकून घ्यावं. म्हणजे कुंपण टाकल्यानंतर आपल्या जमिनीच्या हद्दीचा परत वादच निर्माण होणार नाही. आणि प्लॉट आणि जमीन खरेदी करतेवेळी शासकीय मोजणी करूनच ती खरेदी करावी. म्हणजेच पुढे शेजारील व्यक्तींचा त्या जमिनीच्या वारसांचा आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. अशा पद्धतीने आपण अर्ज कसा भरायचा, कुठून डाउनलोड करायचा, तो कसा जमा करायचा आणि त्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना याबाबतची माहिती घेतली. आता पाहूया आपल्या गावातील कोणी कोणी सध्या शासकीय मोजणीचा अर्ज कसा केलाय हे ऑनलाईन कसं पाहायचं. सर्वप्रथम मोबाईलमधून गुगल क्रोम ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये टाईप करा ई मोजणी. असं टाईप करून सर्च करा, आपल्यासमोर पहिलीच लिंक येईल ई मोजणी भूमी अभिलेख विभाग. या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र शासन महसूल विभाग भूमिलेख अभिलेख विभागाची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. या वेबसाईटच्या वरच्या बाजूला 3 ऑप्शन दिसत आहेत ई मोजणी व्यवस्थापन प्रणाली आणि नागरिकांसाठी. नागरिकांसाठी या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. 2 बटन दिसतील, प्रतीक्षा यादी आणि मोजणी फी. यापैकी प्रतीक्षा यादी या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेजवर फॉर्म ओपन होईल. तिथे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर गाव या रकान्यामध्ये आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे. आणि त्यानंतर अर्जदाराचे नाव असा सेक्शन दिसतोय, तिथे क्लिक केल्यानंतर कुणी कुणी सध्या शासकीय मोजणीसाठी अर्ज केलाय सर्वांची नावे आपल्याला तिथे दिसत आहेत. आणि कोणाच्या डिटेल्स पाहायच्या असतील तर त्यापैकी एका नावावर तुम्ही क्लिक करा आणि शोधा हे बटन आपल्याला तिथे साईडला दिसेल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण निवडलेल्या त्या व्यक्तीबाबतची सर्व सविस्तर माहिती मिळेल. त्यांची शासकीय मोजणी कोणत्या दिनांकाला होणार आहे, कोणता कर्मचारी करणार आहे आणि कोणत्या टाईपची शासकीय मोजणी किती कालावधी आहे ही सर्व सविस्तर माहिती आपल्याला मिळून जाईल.
तर अशा पद्धतीने आपण शासकीय मोजणीबाबतची सर्व सविस्तर माहिती घेतली, त्याचबरोबर आपल्या गावातील कोणत्या लोकांनी शासकीय मोजणीसाठी अर्ज केला आहे ते ऑनलाईन कसं पाहायचं हेही पाहिलं. ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.